नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाकडून सरळ सेवा भरती दोन हजार तेवीससाठी एक ॲड आलेली आहे टोटल पदे चार हजार चारशे सत्त्याण्णव आहे आणि ही पदं जी आहे ती सरळ सेवा भरती म्हणजे फक्त एकच पेपर होणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे आणि जे विद्यार्थी इलिजिबल आहेत ते विद्यार्थी यासाठी तीन अकरा ते चोवीस अकरा या दरम्यान अर्ज करू शकतात तर आता आपण बघूया की कोणत्या विभागामध्ये किती जागा दिलेल्या आहेत तर बघा टोटल चार हजार चारशे सत्त्याण्णव जागा आहे त्यानंतर बघा पहिलं पद आहे वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब यांच्यासाठी नाशिकला दोन जागा आहे आणि त्यानंतर सुद्धा दोन जागा आहे त्यानंतर निम्मश्रेणी लघुलेखन गट ब अमरावतीला तीन जागा आहे संभाजीनगरला सहा जागा साताऱ्याला एक जागा आहे नागपूरला दोन जागा आहे नाशिकला एक जागा आहे पुणेसाठी तीन जागा आहे आणि ठाणेला तीन जागा आहे त्यानंतर बघा कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गड क नाशिकसाठी एक जागा आणि पुणेसाठी तेरा जागा आहे दोन विभागामध्ये जागा आहे फक्त त्यानंतर भूवैज्ञानिक सहाय्यक नाशिकला फक्त पाच जागा आहे त्यानंतर आरेखक गट क अमरावतीला तीन जागा आहे संभाजीनगरला पाच साताऱ्याला पाच नागपूरला तीन नाशिकला एक त्यानंतर पुणेसाठी सहा आहे आणि ठाणेला दोन आहे त्यानंतर सहाय्यक आरेखक गट क अमरावतीसाठी आठ जागा आहे संभाजीनगरला तेरा साताऱ्याला सात नाशिकला चौदा पुणेसाठी अकरा आणि ठाणेला सात त्यानंतर बघा सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी स्थापत्य अभियांत्री सहाय्यक गट क अमरावतीसाठी एकशे तीन जागा आहे त्यानंतर संभाजीनगरला चारशे बत्तीस जागा आहे साताऱ्यासाठी एकशे नऊ जागा आहे नाशिकसाठी एकशे पंच्याण्णव जागा आहे पुणे विभागामध्ये दोनशे त्र्याहत्तर जागा आहे आणि ठाणे विभागाला एकशे छप्पन जागा आहे तर ह्या जागा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट कसाठी आहे तर यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग शिक्षण गरजेचं आहे त्यानंतर बघा प्रयोगशाळा सहाय्यक गट क नाशिकला तेहतीस जागा आहे पुण्यासाठी दोन जागा आहे त्यानंतर अनुरेखक गट क अमरावतीसाठी एकवीस जागा आहे संभाजीनगरला अडुसष्ट साताऱ्यासाठी अडोतीस जागा आहे नागपूरला एकतीस जागा नाशिकला तेहत्तीस पुणे विभागाला एकोणसाठ आणि ठाणे विभागाला चौतीस अशा प्रकारे जागा दिलेल्या आहे त्यानंतर दफ्तर कारकून अमरावती विभागाला नऊ जागा आहे संभाजीनगरला एकशे चौतीस जागा आहे साताऱ्याला एकोणपन्नास नागपूरला शहात्तर नाशिकला पस्तीस त्यानंतर पुणे विभाग एकशे तेरा त्यानंतर ठाणेला चौदा त्यानंतर बघा मोजणीदार गट कमत येत आहे त्यांच्यासाठी जागा बघा अमरावतीला बेचाळीस आहे संभाजीनगरला दोनशे छत्तीस जागा आहे साताऱ्यासाठी छप्पन जागा आहे साताऱ्यासाठी अठ्ठ्याण्णव जागा आहे नागपूरला सत्तावन्न जागा आहे नाशिकला अठ्ठ्याऐंशी पुणे विभाग दोनशे सात आणि ठाणे विभाग तीस त्यानंतर बघा कालवा निरीक्षक यासाठी अमरावतीला एकोणसाठ जागा आहे औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला तीनशे अठ्ठ्याऐंशी सातारा एकशे त्रेपन्न नागपूर शंभर नाशिक एकशे चोवीस पुणे विभाग तीनशे एकोणवीस आणि ठाणेला शेहेचाळीस त्यानंतर सहाय्यक भंडारपाल अमरावतीला नऊ जागा आहे संभाजीनगरला पस्तीस साताऱ्याला बावीस त्यानंतर नागपूरला बावीस नाशिकला तेरा पुणेला एकोणवीस ठाणेला अठरा त्यानंतर कनिष्ठ सर्वेक्षक पुणे विभागाला आठ जागा आहे तर अशा प्रकारे या पूर्ण जागेचं विवरण दिलेलं आहे अजून पूर्ण जी मेन पी डी एफ आहे ती अजून आपल्याकडे आलेली नाही आहे ती पण उद्यापर्यंत येऊन जाईल कारण तीन तारखेपासून फॉर्म सुरू होत आहे त्यामध्ये कास्टवाईज वगैरे सर्व जागा डिस्प्ले केलेल्या राहणार तर बघा ऑनलाईन जो फॉर्म भरायचा आपल्याला तो तीन अकरा दोन हजार तेवीसला सुरू होणार आहे आणि लास्ट डेट जी असणार आहे ती चोवीस अकरा दोन हजार तेवीस आहे म्हणजे आपल्याला तीन अकरा ते चोवीस अकरा या दरम्यान जो अर्ज करायचा आहे तो आपण अर्ज करू शकतो अर्ज हा आपल्याला डब्ल्यू आर डी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर सर्व जी माहिती आहे ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे जलसंपदा विभागामध्ये चार हजार चारशे सत्त्याण्णव जागेसाठी सेवा भरतीचे अर्जासाठी ही नोटिफिकेशन आलेली आहे आणि अर्ज सुरू होणार आहे तीन अकरापासून तर जे विद्यार्थी इलिजिबल आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे ते विद्यार्थी अर्ज करू शकतात तर तीन अकरा ते चोवीस अकरा या दरम्यानमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे तर या यासंदर्भात जेही पुढील अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा